शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत. रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी ते आज जळगावमध्ये सभा घेणार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार अमरावतीला जाणार आहेत. वरुड गावात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज नितीन गडकरी देगलूर इथे जाहीर सभा घेणार आहेत. सकाळी 10 वाजता मौंढा मैदानावर ते जाहीर सभा घेतील. त्यानंतर ते मुखेड शहरात कंधारपाटा इथेही सभा घेणार आहेत. रामलीला मैदानात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबूराव पाटील कुफळीकर यांच्या प्रचारासाठी ही सभा होते. दुपारी 3 वाजता ही सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राळेगावमध्ये सभा घेणार आहेत. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरलेत. राळेगावमध्ये दुपारी 3 वाजता त्यांची सभा होणार आहे. खामगावात आज संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीत येणार आहेत. नवनीत राणा यांच्या निवडणूक प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरले. दुपारी 1 वाजता अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज भोकर शहरात सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर दुपारी 3 वाजता देगलूर शहरात भव्य सभा होईल. या सभेनंतर संध्याकाळी 5 वाजता नरसी इथे सभा होईल. बुलढाण्यात भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची आज सभा पार पडणार आहे. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 9:30 वाजता या सभेला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान दुपारी 1:30 वाजता राजस्थानच्या जालोरमध्ये भव्य सभा घेणार आहेत. जालोर नंतर संध्याकाळी 4 वाजता बांसवाडामध्येही मोदी सभा घेणार. दक्षिण मुंबईच्या जागेबाबत रात्री उशिरा सागर बंगल्यावर खलबत झाली आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत नार्वेकर, आशिष शेलार, पियुष गोयल, लोढा यांच्यात चर्चा झालेली आहे. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे आता दक्षिण मुंबईच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार आणि उमेदवारी नार्वेकर यांना मिळणार आहे की लोढा यांना मिळणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करू असा शब्द फडणवीसांनी दिल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला होता आणि त्यावरूनच फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंना वेड लागलं असेल, मला वेड लागलेलं नाही असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. खोटं बोलणं ही उद्धव ठाकरेंची संस्कृती असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. शिवसेना आणि भाजप युती असताना त्यांना मुख्यमंत्री होता येत नव्हतं म्हणून ते खोटं बोलले होते असंही शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला बावनकुळेंनी उत्तर दिलंय. महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांचं मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे असतील. ठाकरेंना उत्कृष्ट मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. महायुतीचा अखेर छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार ठरलाय. मंत्री संदीपान भुमरेंना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यासोबत भुमरेंचा सामना होणार आहे. तसंच एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीला 48 पैकी 39 जागा मिळतील. लोकांचा कल काँग्रेसच्या गॅरंटीवर आहे असं वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केलंय. वीरेंद्र मंडले एक लहान बालिश बाळ आहे. त्यांनी काही म्हटल्यानं जनतेतील शाहू महाराजांबद्दलची भावना बदलणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हायला हवी असं म्हणत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनी ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या टीकेबाबत वासनिक यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राऊतांना घरचा आहेर दिला. संदीपान भुमरे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनोद पाटील नाराज झालेत. दोन आमदार आणि खासदारांनी आपलं तिकीट कापल्याचा आरोप त्यांनी केलाय. महायुतीकडून संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी विनोद पाटील इच्छुक होते. पुण्यात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांची भेट घेतली. संजय काकडे यांची नाराजी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसंच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी होण्याची विनंतीही चंद्रकांत पाटील यांनी काकडेंना केली. लोकसभा निवडणूक लढवायला काकडे स्वतः इच्छुक होते. तसंच त्यांनी मोहोळांच्या उमेदवारीला विरोध केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा जाहीरनामा सोमवारी प्रसिद्ध केला जाणार आहे। मुंबईत अजित पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित असतील। ओबीसी कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजप हा ओबीसी विरोधी पक्ष आहे अशी टीका नाना पटोलेंनी केली। भाजपने ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसंच ओबीसी मुलांची स्कॉलरशिप थांबवण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली।